तर नेमार स्वप्नील कुसळेच्या कुटुंबियांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केलेली आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटपटूंना 11 कोटी दिले पण 2 महिने उलटूनही स्वप्नीलला बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही असा आरोप जो आहे तो स्वप्नील कुसळे याच्या वडिलांनी लावलेला आहे. शासनानं 5 कोटीचं बक्षीस देण्याची घोषणा केल्याचं देखील यावेळेला कुसळेच्या कुटुंबियांनी सांगितलं. 5 कोटी रुपये त्याला बक्षीस द्यावं, त्याचा जो काही फ्लॅटचा विषय आहे त्याला बालेवाडीपासून जवळ त्याला फ्लॅट मिळावा, तिथं जी रेंज आहे त्या रेंजला स्वप्नींचं नाव द्यावं, अशा अनेक मागण्या आहेत. तर कारण आगामी काळात त्याला सुवर्णपदक जिंकायचं आहे आणि ते पदक देशाचाच फार मोठा बहुमान करून देईल, कारण त्याचं स्वप्न तो 100% पुरं करतो याची मला खात्री आहे.